परिणामातील, कारण राज्य भर व्यापलाय, पाऊस पडू लागलाय, परंतु अल्निनोचा प्रभाव असल्याचं सांगण्यात आलं. नाही नाही, गंमत अशी की गेले 5-6 दिवसापूर्वीची स्थिती आजच्या स्थितीत थोडा फरक आहे. 5-6 दिवसाच्या पूर्वी अतिशय चिंतेचं वातावरण राज्यात होतं, पाऊस नव्हता. पण गेल्या 2 दिवसातनं थोडासा हवामानात बदल दिसतोय आणि त्याचा परिणाम कुठे ना कुठेतरी आज पावसाची सुरुवात अशी माहिती. हवामान खात्याचा जो आभार आहे तो साधारणतः या 4 ते 5 दिवसाच्यासाठी अत्यंत अनुकूल आहे. आणि हवामान खात्याचा गेल्या अनेक वर्षाचा अनुभव जर बघितला तर अतिशय वास्तव अशा प्रकारची माहिती ते देत असतात. आणि त्यामुळं ही जी काळजी होती ती कमी झालेली आहे टक्केवारीमध्ये, एवढंच आज सांगता येईल. साहेब, KCR जे आहेत ते तेलंगणाचे मुख्यमंत्री, ते ह्याच्यावर दौऱ्यावरती आहेत, तर त्यांचं म्हणणं असं की कांद्याच्या प्रश्नाबाबत त्यांनी जो हात घातलाय राज्यातल्या कांद्याच्या प्रश्नावरती, त्याच्यामुळं कुठेतरी एकंदरीत राज्यात शिरकाव करतात, कारण राज्यभर ते व्यापून घेतात आणि शेतकऱ्यांचं सरकार असल्याचं सांगतात. असं की सगळं राज्याचा तुम्ही विचार केला तर कांदा हे पीक कुठं होतं? तुम्ही महाराष्ट्र निर्देश समोर ठेवा, विदर्भात कांदा आहे, मराठवाड्यामध्ये कांदा आहे, कोकणामध्ये कांदा आहे, अगदी हा जो पश्चिम महाराष्ट्रात नाशिक, धुळे आणि एक आणखीन 3-4 ठिकाणी जिल्ह्यात शेतकरी, त्यांच्या दृष्टीने कांद्याचं पीक महत्त्वाचं आहे, नाही असं नाही. पण आत्ताच माहिती आजच्याच काही वृत्तपत्रात आहे की काही लोकांनी इथून हैदराबादला कांदा नेला आणि त्याच्यानंतर त्यांची काय फलिती त्या ठिकाणी झाली त्याची माहिती त्यांनी दिली. त्यामुळं हे थोडंसं एक राजकीयदृष्ट्या काहीतरी एक वेगळं चित्र आपण दाखवू शकतो हा प्रयत्न यापेक्षा जास्त त्याच्यामध्ये काही नाही. आणि जर त्यांना सेवा करायची असेल तर त्यांचं स्वागत आहे. त्यांच्याकडून शक्ती प्रदर्शन देखील 300-400 गाड्या किंवा सोलापूरला, ठीक आहे ना, तर त्यांच्याकडे साधन संपत्ती याची चिंता नाही आहे, त्यामुळे त्यांनी त्यांचा तो अधिकार आहे. आगामी काळात ते आव्हान निर्माण करतील असं वाटतं महाराष्ट्रामध्ये, असं बघायचं काय काय करतील ते निवडणुकीच्या नंतर दिसेल. साहेब, 19 पक्षांची बैठक झाली पाटण्यामध्ये, त्याच्यावरती विरोधक अशी टीका करतायत की 19 पंतप्रधान एकत्र आले होते. असं आहे की अशा प्रकारचे जे भाष्य करतात ते फोडकटपणाचं भाष्य आहे. या सगळ्या बैठकीमध्ये प्रधानमंत्री ह्या विषयाची चर्चा सुद्धा झाली. चर्चा जी झाली की महागाईच्या प्रश्नावर, बेकारीच्या प्रश्नावर आणि काही ठिकाणी एक सांप्रदायिक शक्ती वाढवायचा जाणीवपूर्वक प्रयत्न झाला की त्याच्यामुळं समाजामध्ये अंतर कसं होईल याची काळजी, याची खबरदारी घेणारे आज सत्ताधारी पक्ष म्हणजे भाजप आज तशा प्रकारची पावले टाकतात. आणि कुठल्याही राज्यामध्ये जाती आणि धर्म याच्यातून मतभेद वाढले तर ते समाजाचे दृष्टीने चांगले नाहीत. आणि त्यासाठी या सगळ्या गोष्टीवर आवड घालायला आपण एकत्र बसायची गरज आहे हा चर्चेचा विषय होतो. पण मी बघतो गेले 2-3 दिवस अनेक नेते तथाकथित, आणि हे लोक जमले का, त्यांची बैठकच का घेतली, अरे लोकशाहीमध्ये बैठक घ्यायला का परवानगी नाही. त्याच्यानंतर आता यांच्या राष्ट्र काय ते भाजपचे जे राज्याचे अध्यक्ष आहेत त्यांचं नाव माझ्या लक्षात, आता त्यांचं स्टेटमेंट आलं की हे बैठकांची गरज काय होती. दुसऱ्या दिवशी त्यांचं स्टेटमेंट स्वतःच आलं की मुंबईमध्ये त्यांच्या मित्रपक्षांची बैठक ते घेणार आहेत. अरे तुम्हाला बैठका घेता येतात आणि इतरांनी बैठका घेतली तर तुम्हाला चिंता करायची. आणि त्यामुळे असं आहे की माझ्या मते हे ज्याला नॅचरल पॉलिटिक्स असं जे म्हणतात त्याची कमतरता यापेक्षा जास्त काही सांगायची गरज नाही. तर देवेंद्र फडणवीस असं म्हणतात की एकनाथ शिंदेंनी केली तर बैमानी आणि पवार साहेबांनी केली तर ती मुत्सद्द केली. कधी केली पवार साहेबांनी, कधी केली त्यांना सांगावं, त्यांनी सांगावं कधी केली. त्याच्यामध्ये म्हणजे 1977 साली आम्ही सरकार बनवलं पण त्याच्यामध्ये भाजप माझ्यावर होता, उत्तमराव पाटील लहान मुलं होती त्यावेळेला, त्यामुळे त्यांना कळलं नसेल.
त्यांना कदाचित पूर्वीचा इतिहास माहीत नसेल, पण त्यांच्या माहितीसाठी सांगतो की मी जे सरकार बनवलं ते सगळ्यांना घेऊन केलं. त्याच्यामध्ये त्यावेळेचा जनसंघ, त्याचे उत्तमराव पाटील हे उपमुख्यमंत्री होते, त्याच्यानंतर हर्षू अडवाणी होते, आणखीन काही सदस्य होते. पण मला वाटते हे प्राथमिक शाळेत कदाचित असतील, त्यामुळे त्यांना त्या काळाची फारशी माहिती नसेल, आणि ते अर्ज्यांना होती ते असं स्टेटमेंट करतात. यापेक्षा जास्त काही भाष्य करायची गरज नाही. साहेब, दादांनी असं सांगितलं होतं मेळाव्यामध्ये की मला कुठली तरी दुसरी जबाबदारी देतात, आता दादांवर कोणती जबाबदारी, म्हणजे त्यांची जबाबदारी बदलणार का, आणि जर बदलली तर कोणती जबाबदारी? असं आहे की हा निकाल कुणी एकटा घेत नसतो, त्यांच्या सह प्रमुख लोक असतील आणि त्यासंबंधीचा निर्णय घेतील. आज पक्षात संघटनेच्या कामात अधिक सगळ्यांनी लक्ष द्यावं अशी भावना आहे, आणि तेच मत त्यांनी त्या ठिकाणी व्यक्त केलं, त्यापेक्षा वेगळं काही नाही. तर राष्ट्रवादीत ओबीसींना फक्त दाखवण्यापुरतं घेतलं जातं, मग त्यांना कोणत्या पदावर संधी दिली जात नाही? असं फडणवीस पुन्हा सांगतो की पुन्हा त्यांचा अज्ञान नाही. राष्ट्रवादीचा पहिला महाराष्ट्राचा अध्यक्ष होते छगन भुजबळ, ते कोण आहेत? त्याच्यानंतरच्या काळामध्ये अध्यक्ष पदावर कोण होतं फिचर, ते कोण आहेत? म्हणजे एक एक नावं तुम्ही काढा. त्याच्यानंतर सुनील तटकरे, हे कोण आहेत? ही सगळी यादी जर गेली तर त्यांच्या अर्थात त्यांचं वाचन किती मला माहिती नाही, पण या सगळ्या गोष्टीच्या संबंधीची नोंद ते न घेता विधानं करतात. ठीक आहे, लोकांना माहीत असतं, लोकांना हाही अनुभव आहे की त्यांनी जो प्रश्न उपस्थित केला तो वास्तव केला धरून नाही. साहेब, शेवटचा प्रश्न, मुख्यमंत्री काल पाऊस पडला मुंबईमध्ये, मुख्यमंत्र्यांनी असा दावा केला होता की मुंबई तुंबणार नाही, परंतु पहिल्याच पावसात मुंबई तुंबली, त्याच्यावरती ते म्हटलं पावसाचं स्वागत करा, जे दोषी अधिकारी असतील त्यांच्यावर कारवाई होईल. ठीक आहे, तसे मला इतकी काही माहिती नाही, कुठं घरात घरात तुंबलं काय तुंबलं याची माहिती मी घेत असत. सिद्धरामय्यांनी म्हणजे भविष्यात महाराष्ट्रात कर्नाटकची पुनरावृत्ती असं म्हणजे एक प्रकारे असं म्हणलं नाही, त्यांनी असं म्हणलं, त्यांनी काही चांगल्या स्कीम्स तिच्या हातामध्ये घेतलेल्या आहेत. उद्या त्याला महाराष्ट्रात काँग्रेस राष्ट्रवादीचं राज्य आल्यावर या स्कीमची अंमलबजावणी इथेही करावी असं त्यांनी काल संधी दिला. चांगली गोष्ट आहे, राज्य आल्यावर करायचं, अजून आलेलं नाही. ऐका, पहा, जागरूक रहा.